एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे याच्याबद्दल दुमत नाही. सर नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे. 450 ठिकाणी धाडी घालण्यात आलेली आहे. तो राजकीय नाही आहे, तो नॉन राजकीय आहे. बीजेपीमध्ये प्रवेश घेतला तुम्हाला वाटत नाही की महाविकास आघाडीला हे मोठा धक्का आहे? अजिबात नाही. याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो. मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले, आमदार होते ते गेले, पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही. त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत, पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याने पक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर समोर जे हवे तसं काही दिसत नाहीये. प्रबळ विरोधी पक्ष समोर राहूच नाही असा एकूण प्लॅन दिसतोय भाजपचा, आणि त्या दृष्टीनं आधी राष्ट्रवादी फोडण्यात आली, शिवसेना फोडण्यात आली, काँग्रेसचाही मोठा गट भाजपच्या वाटेवर असं दिसतंय. विरोधक जे आहेत ते ताकदीनं उरू नये, कारण सगळे मोठे ताकदीचे नेते होते, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील. एक मोठा वोट शेअर याच्यामुळे डिवाइड होईल असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्याचा परिणाम थेट निवडणुकांमध्ये होईल. ते मला असं वाटत नाहीये की वोट शेअरिंग वरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसते. मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची 75% लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही, हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून मी असं म्हणतोय की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाहीये बीजेपीला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरती राहिलेले होते, काँग्रेसच्या महत्वाच्या पदांवरती राहिले, आदर्श घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं, मात्र आता ऐनवेळी त्यांनी विधानसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आणि त्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांची चौकशी सुरू आहे. याच्यामागे काय राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं? मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे. मग ते काँग्रेस पक्षामधले असतील, हायएस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार, जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार. आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी असं दिली नाही, काल देशभरामध्ये 450 ठिकाणी धाडी घालण्यात आलेली आहे. तो राजकीय नाही आहे, तो नॉन राजकीय आहे. आता ह्या धाडी टाकण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याचं सगळ्यात मोठं मी असं मानतोय की बीजेपीच्या खालची पायाखालची वाळू घसरलेली आहे. ते कितीही म्हणत असतील की आम्ही 400+ क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे, ते एका भीतीपोटी आहे. आणि दुसऱ्या बाजूला भीती निर्माण करण्यासाठी त्या सारा राजकीय धाडी सुद्धा घालतात, म्हणजे राजकारणाच्या लोकांवरती सुद्धा धाडी घालतात आहेत. आणि त्याच प्रमाणात ते असं नॉन राजकीय व्यापारी आहेत, ओपिनियन मेकर जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा धाडी घालता येत आहेत अशी परिस्थिती आहे.